छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की जय, भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी, जय 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 भवानी जय 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 शिवाजी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी। विश्वगुरु तुकाराम महाराज की, विश्वगुरु तुकाराम महाराज की, ज्ञानेश्वर माऊलीचा पुंडलिक वरदा जी, ज्ञानदेव पंडितनाथ महाराज की। आज मावळ मध्ये पुन्हा एकदा छत्रपतींची आठवण काढत तुकाराम महाराजांना नतमस्तक होत या ठिकाणी आयोजित आपल्या या बैलगाडा शर्यतीमध्ये मंचावर उपस्थित सर्वांनी माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे, आमदार महेशदादा लांडगे, माजी आमदार दिगंबरजी भेगडे, ही बैलगाडा शर्यत ज्यांनी आयोजित केली ते रवी भेगडे आणि रवी शेटे, त्याचप्रमाणे गणेश भेगडे आणि मंचावरील सर्वच मान्यवर भगिनी आणि बंधूंनो, आणि सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्याचे मित्र असलेला बैलांनो, आज दिवस त्यांचा आहे। मला अतिशय आनंद आहे हा उत्साह पाहून, आणि जे लोक बैलगाडा शर्यतीवर बंदी आणायचा विचार करतात त्यांनी एकदा मावळात येऊन या ठिकाणी बघावं, हा जो उत्साह आहे हा उत्साह त्यांनी पाहावा। सकाळी 6 वाजतापासून आपण सगळे लोक या ठिकाणी जागा पकडून आहात, आणि जोपर्यंत शेवटची बारी संपत नाही कोणीही इथून जाणार नाही। मला आनंद आहे की अनेक संघर्षानंतर आपण पुन्हा बैलगाडा शर्यत सुरू करू शकलो। 2013 साली एक मंत्री होते जयराम रमेश नावाचे, त्यांनी बैलाला संरक्षित पाणी घोषित करून टाकलं आणि त्यानंतर बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली। आपलं सरकार आल्यावर आपण बंदी हटवली, पुन्हा त्याच्यावर बंदी आली, मग महेश दादा बाळाभाऊ आम्ही सगळे तेव्हाचे पर्यावरण मंत्री जावडेकर साहेबांकडे गेलो, त्यांनी विशेष राजपत्र काढून या बैलगाडा शर्यतीला पुन्हा त्या ठिकाणी परवानगी दिली आणि शर्यत सुरू झाली। काही नतद्रष्ट लोक पुन्हा कोर्टात गेले आणि कोर्टात त्यांनी बंदी आणली। आम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी स्वतः बैलगाडा शर्यतीचा कायदा त्या ठिकाणी मांडला आणि कायदा करून बऱ्याच बैलगाडा शर्यतीला मान्यता दिली। पुन्हा ही मंडळी सर्वोच्च न्यायालयात गेली आणि सर्वोच्च न्यायालयात जाऊन सांगितलं की बैलासोबत ही क्रूरता आहे, बैल हा पळणारा प्राणी नाही आहे, हे त्याला जबरदस्ती पळवतायत। अरे यांना माहितीच नाही की आमचा शेतकरी आपल्या बैलाला कुठच्या पोरासारखा वागवतो, त्या बैलाचा परिवारामध्ये समावेश असतो। मगाशी कोणीतरी सांगत होतो खरं आहे की दिवसभर थकल्यानंतर जेव्हा पैलावरनं गायीवरनं आपला हात तो फिरवतो त्यावेळी त्याचा सगळा थकवा निघून जातो, असा आमचा शेतकरी आपल्या बैलाच्या प्रती कधीच क्रूर होऊ शकत नाही। आणि हा आजचा नाही, अनेक शतकानुशतक चालणारा आमचा खेळ बैलगाडा शर्यतीचा, म्हणाले बैलाला धावायला लावणं क्रूरता आहे आणि सर्वोच्च न्यायालयातनं पुन्हा स्थगिती घेतली। मी त्यावेळेस एक सायंटिफिक कमिटी तयार केली आणि त्यांना सांगितलं रिपोर्ट तयार करा की बैल धावणारा प्राणी आहे की नाही, आणि त्या कमिटीने
अतिशय वैज्ञानिक पद्धतीने रिपोर्ट तयार करून सांगितलं की बैल हा धावणारा प्राणी आहे, धावणं त्याला आवडतं, धावण्याची त्याची क्षमता आहे आणि असा रनिंग एबिलिटी ऑफ बुल हा रिपोर्ट सर्वोच्च न्यायालयात गेला आणि आता जो निर्णय आला आपल्या सरकारनं बैल धावणारा प्राणी आहे हा जो रिपोर्ट सादर केला होता तो रिपोर्ट सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला आणि पुन्हा एकदा बैलगाडा शर्यतीला परवानगी दिली. मी विशेष अभिनंदन करेन आमच्या महेश दादा लांडगेंचं, आमच्या बाळाभाऊ भेगड्यांचं, आमच्या सगळ्या या नेते मंडळींचं की ज्यांनी गेले 5-7 वर्ष सातत्याने न्यायालयात न्यायालयाबाहेर ही लढाई लढली आणि त्यामुळेच आज खऱ्या अर्थानं बैलगाडा शर्यत या ठिकाणी सुरू झाली आहे आणि मला आनंद आहे माझा गाडा देखील या ठिकाणी धावला आणि पहिल्या नंबरला आला. तुम्ही ठरवलं की माझा नंबर पहिला येतोय. तुम्ही 14 आणला होता, 19 आणला होता, काही लोकांनी 2 मार्कशीट जोडवल्या, 3 मार्कशीट जोडल्या आणि आपला नंबर पहिला केला, पण काळजी करू नका, तुमच्या मनात पहिला नंबर आम्हालाच द्यायचा होता, तो तुम्ही दिला होता आणि आता बैलगाडा पहिला आला आणि मावळच्या धर्तीवर बैलगाडा ज्याचा पहिला आला त्याला कोणी थांबवू शकत नाही. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो, विशेषतः रवी भेगडे, रवी शेटे यांचं अभिनंदन करतो. हे जे वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे, कोरोनामध्ये घरी दडलेले सगळे लोक आता कसे उत्साहात पाहायला मिळत आहेत, सगळ्यांच्या चेहऱ्यावर कसा उत्साह आहे, हा उत्साह असाच टिकून राहायला पाहिजे याकरता तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि ज्या ज्या लोकांचे जोड्या या ठिकाणी आल्या आहेत त्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आपण सगळे जिंकण्याचा प्रयत्न करा आणि जिंकला नाही तर पुढची शर्यत पुन्हा आपण लावूच, त्यामुळे काळजी करू नका, त्यावेळेस जिंकायची संधी पुन्हा आपल्याला मिळेल. एकदा जोरदार माझ्यासोबत म्हणा, छत्रपती शिवाजी महाराज.